एक ते आठ मध्ये विजय झालेला सर्व पहलवानांना विनंती आहे की मी स्टेज वरती येते आहे त्या सर्वांचा सत्कार करायचा आहे. एक ते आठ विजयी पल्ली व्यासपीठावरती यायचंय. साहेबांनी स्वतः प्लॉन बनवलेला आहे. अतिशय सुंदर अशी कुस्ती झालेली आहे. Yeah!
साहेबांनी स्वतः पूर्ण बनवलेलं आहे, अतिशय सुंदर अशी कुस्ती झालेली आहे। प्रोजेक्ट पूर्ण करायचं असं डिक्लेअर केलेलं होतं 6 वर्षापूर्वी, परंतु मार्च 2021 पर्यंत 1,21,70,000 लोकांनी फक्त ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवला। जर लोकांनी मागितलं असतं किंवा समोर आले असती लोकं, तर निश्चितपणे बाकीच्याही लोकांना द्यायची शासनाची तयारी होती। आणि त्या 1,21,00,000 लोकांनी घरं जरी नोंदणी केली तरी ती घरं पूर्ण झालेली नव्हती, त्यामुळं परत त्याच्यासाठी अजून मार्च 2022 पर्यंत होती मुदत, ते वाढवून मार्च 2024 पर्यंत केलेली आहे। आणि ती घरं बऱ्यापैकी पूर्णत्वास आलेली आहे। आणि पटोले साहेबांना
एक मी विचारू इच्छितो की त्यांनी ज्या शहरामध्ये हा उल्लेख केला त्या शहरामध्ये भारतातील महाराष्ट्रातील नाही भारतातील सर्वात जास्त घरं झालेली आहेत. सोलापूरमध्ये एक प्रकल्प आहे 30,000 घराचा. दुसरा मी सहअध्यक्ष असताना महामंडळाच्या माध्यमातून 14,000 घरं आम्ही तिथं बांधतोय. प्रायव्हेट मी आणि माझ्या मित्रपरिवाराने तिथं 4,000 घरं बांधलेली आहेत. म्हणजे नुसत्या सोलापूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीमध्ये जवळपास 5,000 घराचे प्रकल्प चालू आहेत. नगरपालिकेचे असतील आमचे असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या जिल्ह्यामध्ये गृहप्रकल्प होत आहेत तिथंच जर हे घोषणा करतायत तर हे फक्त राजकीय स्वरूपाचं हे आहे. आणि दुसरी गोष्ट आता ही कालचं बजेट जर आपण पाहिलं असेल तर आपल्या स्टेटनं राज्यानेसुद्धा देवेंद्रजीनं बजेट मांडताना त्याच्यामध्ये हाऊसिंगला खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं आहे बजेट दिलेलं आहे. आणि माझी कायम त्यांच्याबरोबर चर्चा होती. एकच तुम्हाला उदाहरण देतो सेल्फ रिडेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा मुंबईमधला खूप मोठा इश्यू आहे. त्याच्यामध्ये 32,000 सोसायट्या आहेत ज्याच्यावरती आजपर्यंत कुणीही लक्ष दिलेलं नव्हतं. त्या सोसायट्या एवढ्या मोडकळीला आलेल्या आहेत की दरवर्षी पावसाळ्यामध्ये आपण बघतो की 1-2 बिल्डिंग पडलेले असतात 10-20 माणसं त्यात मेलेली असतात. ते लोक घर सोडूनही जात नाहीत. आणि त्याचा प्रश्न एवढा मोठा होता ते रिडेव्हलप करणंही परवडत नव्हतं. त्याच्यावरती एक कमिटी नेमली होती देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाच्या शेवटच्या वर्षामध्ये. त्या कमिटीचा टेक्निकल सदस्य मीच होतो. मीच तो ड्राफ्ट केला आणि त्याच्याप्रमाणे GR निघाला. पण मधल्या 2.5 वर्षाच्या शासनामध्ये पटोले साहेबांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सरकार होतं. 2.5 वर्षामध्ये अक्षरशः मी तो GR घेऊन प्रत्येक गृहनिर्माण मंत्र्याकडे गेलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे गेलो की अरे हे काढलेलं आहे लास्ट मोमेंटमध्ये ह्याचं काहीतरी करा मुंबईसाठी. पण कुणीही त्यात लक्ष घातलं नाही. आत्ता देवेंद्रजी परत आल्याच्या नंतर मी त्यांच्या ती बाब निदर्शनास आणल्याच्या नंतर परवाचा मुंबईमध्ये जो मोठा हाऊसिंगचा मेळावा घेतला गेला तोच विषय आहे. आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सवलती दिलेल्या आहेत की जेणेकरून जे फिजिबल प्रोजेक्ट होत नव्हते म्हणून एवढे मोठी घर 30-35,000 सोसायट्या दुरुस्त होत नव्हत्या. प्रोजेक्ट पूर्ण करायचं असं डिक्लेअर केलेलं होतं 6 वर्षापूर्वी. परंतु मार्च 2021 पर्यंत 1,21,70,000 लोकांनी फक्त ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. जर लोकांनी मागितलं असतं किंवा समोर आले असती लोकं तर निश्चितपणे बाकीच्याही लोकांना द्यायची शासनाची तयारी होती. आणि त्या 1,21,00,000 लोकांनी घरं जरी नोंदणी केली तरी ते घरं पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळं परत त्याच्यासाठी अजून मार्च 2022 पर्यंत होती मुदत. ते वाढवून मार्च 2024 पर्यंत केलेली आहे. आणि ती घरं बऱ्यापैकी पूर्णत्वास आलेली आहे. आणि पटोले साहेबांना एक मी विचारू इच्छितो की त्यांनी ज्या शहरामध्ये हा उल्लेख केला त्या शहरामध्ये भारतातील महाराष्ट्रातील नाही भारतातील सर्वात जास्त घरं झालेली आहेत. सोलापूरमध्ये एक प्रकल्प आहे 30,000 घराचा. दुसरा मी सहअध्यक्ष असताना महामंडळाच्या माध्यमातून 14,000 घरं आम्ही तिथं बांधतोय. प्रायव्हेट मी आणि माझ्या मित्रपरिवाराने तिथं 4,000 घरं बांधलेली आहेत. म्हणजे नुसत्या सोलापूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीमध्ये जवळपास 5,000 घराचे प्रकल्प चालू आहेत. नगरपालिकेचे असतील आमचे असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या जिल्ह्यामध्ये गृहप्रकल्प होत आहेत तिथंच जर हे घोषणा करतायत तर हे फक्त राजकीय स्वरूपाचं हे आहे. आणि दुसरी गोष्ट आता ही कालचं बजेट जर आपण पाहिलं असेल तर आपल्या स्टेटनं राज्यानेसुद्धा देवेंद्रजीनं बजेट मांडताना त्याच्यामध्ये हाऊसिंगला खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं आहे बजेट दिलेलं आहे. आणि माझी कायम त्यांच्याबरोबर चर्चा होती. एकच तुम्हाला उदाहरण देतो सेल्फ रिडेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा मुंबईमधला खूप मोठा इश्यू आहे. त्याच्यामध्ये 32,000 सोसायट्या आहेत ज्याच्यावरती आजपर्यंत कुणीही लक्ष दिलेलं नव्हतं. त्या सोसायट्या एवढ्या मोडकळीला आलेल्या आहेत की दरवर्षी पावसाळ्यामध्ये आपण बघतो की 1-2 बिल्डिंग पडलेले असतात 10-20 माणसं त्यात मेलेली असतात. ते लोक घर सोडूनही जात नाहीत. आणि त्याचा प्रश्न एवढा मोठा होता ते रिडेव्हलप करणंही परवडत नव्हतं. त्याच्यावरती एक कमिटी नेमली होती देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाच्या शेवटच्या वर्षामध्ये. त्या कमिटीचा टेक्निकल सदस्य मीच होतो. मीच तो ड्राफ्ट केला आणि त्याच्याप्रमाणे GR निघाला. पण मधल्या 2.5 वर्षाच्या शासनामध्ये पटोले साहेबांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सरकार होतं. 2.5 वर्षामध्ये अक्षरशः मी तो GR घेऊन प्रत्येक गृहनिर्माण मंत्र्याकडे गेलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे गेलो की अरे हे काढलेलं आहे लास्ट मोमेंटमध्ये ह्याचं काहीतरी करा मुंबईसाठी. पण कुणीही त्यात लक्ष घातलं नाही. आत्ता देवेंद्रजी परत आल्याच्या नंतर मी त्यांच्या ती बाब निदर्शनास आणल्याच्या नंतर परवाचा मुंबईमध्ये जो मोठा हाऊसिंगचा मेळावा घेतला गेला तोच विषय आहे. आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सवलती दिलेल्या आहेत की जेणेकरून जे फिजिबल प्रोजेक्ट होत नव्हते म्हणून एवढे मोठी घर 30-35,000 सोसायट्या
दुरुस्त होत नव्हत्या पाठपुरावा करेन, त्याचबरोबर मी स्वतः एक बार्शी तालुक्यामध्ये आणि एक परंडा तालुक्यामध्ये यावर्षी निवासी तालमीचं माझं एक प्रोपोजल मी ठेवलेलं आहे, जे की आमच्या RSM समाजसेवा संस्था ह्या सामाजिक संस्थेच्या मार्फत आपण दोन तालमी आणि तेही अद्ययावत आणि निवासी तालमी तयार करतो आहे. एक बार्शीच्या बायपासला आणि दुसरी परंडा भूम तालुक्यामध्ये देवळाली येते, अशा दोन मोठ्या तालमी करून माझा जो त्यातला खारीचा वाटा आहे तो मी पहिला उचलतो आहे आणि मग माझं उदाहरण शासनाला देऊन प्रत्येक गावामध्ये हे करण्याच्या बाबत मी आग्रही राहीन. आणि या कुस्ती स्पर्धेला जो काय प्रतिसाद मिळाला जनतेचा असेल आणि खरोखर तुम्हा सर्वांचं कौतुक करावं वाटतं आहे, न्यूज चॅनल आणि वार्ताहर सर्व याचे तुमच्या पेपरचे वार्ताहर असतील किंवा लोकल चॅनल्स असतील त्याचे, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी इथं प्रतिसाद दिला, वेळ दिला, चार चार पाच पाच तासापासून तुम्ही सगळी मंडळी थांबलेले आहात. खरं तर आमच्यापेक्षा तुम्ही अशा स्पर्धाला कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आता मला एक जण लोकलचा यूट्यूब चॅनल जो चालवतो तो सांगत होता की माझ्या याला 32,000 लोकांनी पाहिलं एका लोकल यूट्यूब चॅनलवरून. तुमचे तर एवढे मोठे चॅनल आहेत की त्याच्यावरून लाखो लोकं बघतात, लहान मुलं बघतात आणि त्याचा निश्चितपणे कुस्तीचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये तुम्ही मंडळीनं जर याच्यात प्रत्येक ठिकाणी लक्ष दिलं तर निश्चित उपयोग होईल. त्याप्रमाणे मी तुम्हालाही विनंती करतो की या पुढं जिथं जिथं कुठं अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धा असतील त्या ठिकाणी न्यूज चॅनलवाल्यांनीही लक्ष द्यावं. साहेब, दुसरं एक बांधकाम क्षेत्राशी संबंधित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे की सर्व लोकांना जे पक्की घरं देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं, त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल टीका केली होती सोलापूरमध्ये होते की पंतप्रधान मोदींनी जे आश्वासन दिलं ते खोटं निघालं, त्यांचे सर्व आश्वासन जे आहेत ते खोटे आहेत. मुळात 200 कोटी लोकांना घरं देऊ असं म्हणलेलं, मात्र त्यांना लोकसंख्या किती आहे हे माहीत नाही, अशा पद्धतीने खोचक टीका केली होती नाना पटोले अध्यक्ष म्हणून काम पण केले. याच्यामध्ये आता नाना पटोले साहेब हे मोठे नेते आहेत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल बोलणं पण चुकीचं आहे, परंतु आता आपणच जे सांगताय की 200 कोटी म्हटले का 2 कोटी म्हटले, कारण 200 कोटी ही जर महाराष्ट्राची लोकसंख्याच नाही किंवा भारताची जरी म्हटलं तरी भारताची लोकसंख्या 200 कोटी कुठं आहे, 200 कोटी कुठं आहे? जर 200 कोटी लोकसंख्याच नसेल तर याच्या बाबतीत जी परिस्थिती आहे ते 2 कोटी लोकाला भारतातल्या घरं द्यायचं नियोजन केलेलं होतं. जो सर्वे केला त्या सर्वेप्रमाणे 2 कोटी लोकांनी नोंदणी किंवा सर आज कुस्ती स्पर्धा झालेली आहे, अतिशय असं स्पर्धा ह्या रंगलेल्या होत्या, कशा पद्धतीने जे काही खेळाचं वातावरण जे आहे ते बार्शीमध्ये तयार होत आहे? हे RSM कुस्ती स्पर्धा जी आहे ती मागच्या बऱ्याच वर्षापासून चालू होती, परंतु मागच्या 3 वर्षामध्ये पहिली 2 वर्ष कोरोनामुळं आणि मागच्या वर्षी माझ्या कन्याचं याच दिवशी लग्न असल्यामुळं 3 वर्ष झालेली नव्हती, त्यामुळं आता यावर्षीपासून परत ती परंपरा सुरू केलेली आहे. खरं तर जर पाहिलं आपण तर कोल्हापूरच्या नंतर सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये कुस्तीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण जर बार्शी तालुका किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातली आजूबाजूची परंडा भूम वाशी कळंब हे गावं पाहिली तर इथल्या 90% गावामध्ये यात्रेच्या दरम्यान किंवा इतर वेळेस कुस्त्या ह्या होतातच आणि कुस्ती शौकीन इथं मोठा आहे, त्याचबरोबर प्रेक्षकही इथं मोठ्या प्रमाणात लाभतो. आणि आजच्या कुस्तीचं जर बघितलं आपण नंबर 1ची शेवटची कुस्ती जर पाहिली तर प्रेक्षकाचा जो उत्साह होता तो एवढ्या मोठ्या प्रमाणात होता आणि जे नवीन शिकणारे पहलवान आहेत, जे लहान मुलं आहेत ज्यांना त्यांचं करिअर या कुस्तीमध्ये करायचं आहे त्यांच्यासाठी ही अशा ज्या कुस्ती स्पर्धा ज्याच्यामध्ये दिल्ली किंवा UP हरियाणा इथपासून ते महाराष्ट्रातले नामांकित पहलवान त्यांना बघायला मिळाल्यामुळं ह्या लहान मुलाचा उदयोन्मुख पहलवानांचा जो एक त्यांच्यामध्ये उत्साह किंवा याबद्दल एक अट्रॅक्शन निर्माण होतं कुस्ती ह्या आपल्या पारंपरिक जुन्या स्पर्धेबद्दल, या सर्व गोष्टीसाठी आपण हे कुस्ती स्पर्धा आयोजित करतो आणि खरोखर त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद या परिसरातील लोक देतात.
ज्या ठिकाणी कुस्तीचा प्रॅक्टिस केला जातो ज्या ठिकाणी लंगड तयार होतात त्या ठिकाणचे कुस्ती केंद्र आपण त्या ठिकाणी काय अडचणी निर्माण होतात त्या संदर्भात आपण काही शासनाकडे मागणी वगैरे करणार आहोत. खरं तर या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. एकतर ग्रामीण भागातल्या प्रत्येक खेड्यामध्ये जे पूर्वी खूप चांगल्या पद्धतीच्या तालीम होत्या त्याही मोडकळीस आलेल्या आहेत. त्याची डागडुजी होत नाही आहे किंवा नवीन तालीमी होत नाही आहेत. आपण जर बघितलं तर बऱ्याच गावात एकाच्या जागी चार चार सभा मंडप असतात, त्याचा काही उपयोग होत नाही, कुठेतरी जुगारी तिथं पत्ते खेळत बसतात. परंतु तालमीच्या बाबतीत मात्र थोडंसं कुठलंही शासन असलं तरी दुर्लक्ष झालेलं आहे असं दिसतं. आणि निश्चितपणे मी याबाबतीत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडे किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कुस्तीसाठी योग्य वातावरण आहे अशा तालुक्या किंवा अशा जिल्ह्यामधल्या त्या त्या गावामध्ये आहे त्या तालमीच्या जागेवरती त्या पाडून, कारण त्या अगदी दगडी मातीत बांधले